morning all. Today we are going to see a next problem on development of surfaces. First of all, we see a first problem. The cube of 50 mm is resting on face on HT. Here in problem, cube is given and which is rest on the HP. The size of the cube is 50 mm. Cube cha apala size asel ki 50 mm dilela ahe. To resting asel to resting kasha apala dilela baka. तर तो रेस्टिंग जो असेल तो आपल्याला हिशोब दिलेला आहे एचपीवरती रेस्टिंग असेल इन सच दॅट ऑल द साइड्स आर इक्वली इन्क्लाइन टू व्हीटी हियर द ऑल द साइड्स ऑफ द क्यूब इज इक्वली इन्क्लाइन टू व्हीटी ही प्रत्येक जी साईज असणार आहे ती आपल्याला काय दिलेली आहे इक्वली इन्क्लाइन टू व्हीटी असं दिलेलं आहे इट इज कट बाय अ सेक्शन पेन इट इज कट बाय सेक्शन पेन परपेंडिक्युलर टू व्हीपी तो कटिंग सेक्शन जसा दिलेला बघा परपेंडिक्युलर टू व्हीपी अँड इन्क्लाइन ॲट 30 degrees टू एचपी डिस्प्ले इन्क्लिनेशन त्याचं दिलेलं आहे 30 degrees दिलेलं आहे अँड ऑल्सो पासेस थ्रू एक्सियल पॉईंट 12 mm फ्रॉम द टॉप साईड म्हणजे वरून काय असेल त्याचा ऍक्सिस जो पॉईंट असेल त्या ऍक्सिस मधून पण काय असेल तो 12 mm मधून तो पास होतो अँड ड्रॉ द डेव्हलपमेंट पहिल्यांदा बघा इथं आपल्याला जो ऑब्जेक्ट दिलेला आहे क्यूब त्याची आपल्याला किती दिलेली आहे साईज बघा गिव्हन डेटा आपण म्हणतो पहिल्यांदा गिव्हन डेटा त्याच्यामध्ये आपल्याला साईड असेल ती साईड दिलेली आहे तर 50 mm आपल्याला दिलेली आहे साईज दिली त्याच्यानंतर काय दिलेलं आहे बघा तो कशावरती रेस्ट केलेला आहे एचपीवरती रेस्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा त्याचे प्रत्येक साईड जे असेल ते ऑल द साईड्स आर इक्वल इन्क्लाइन टू व्हीपी प्रत्येक साईड असेल ते इक्वल इन्क्लाइन टू व्हीपी आणि तो कसा कट केलेला आहे बघा त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर टू व्हीपी जो कट सेक्शन जो आहे तो कसा आहे परपेंडिक्युलर टू व्हीपी आहे आणि 30 degrees टू एचपी इन्क्लाइन आहे 30 degrees टू एचपी एचपीला 30 degrees मध्ये इन्क्लिनेशन आहे ऑल्सो पासेस थ्रू फेस पॉईंट 12 mm फ्रॉम द टॉप साईड टॉप साईड पासून किती दिले तुम्हाला ते 12 mm दिलेलं आहे म्हणजे समजा सिम्पल जर आपण घेतलं समजा हा स्क्वेअर पीस जर आहे समजा हा क्यूब जर आपण घेतला तर ज्यावेळेला आपण काय करतो त्याची इनिशियल पोझिशन घेते तर तो बघा सेम मलाची पोझिशन तुमची अशी होती म्हणजे समोर आपल्याला दिसणार रेक्टॅंगल दिसतोय पण आता ती पोझिशन कशी आहे बघा इथं हा इथे रेक्टॅंगल सेपरेट दिसत येते म्हणजे अशी पोझिशन असणार आहे आणि त्याच्यातून काय केलं आहे कटिंग प्लेन जो असेल तो असा केलेला आहे तिरका कटिंग प्लेन हा कट केल्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट आपल्याला करायचं आहे म्हणजे तो काय असेल एखादा पेपर आपण रॅक जर केला तो अनवाऊंड केल्यानंतर तो याचा सरफेस जो असेल तो आपण अनवाऊंड केल्यानंतर तो कसा दिसणार आहे हा फक्त आपल्याला कसं याच्यामध्ये डेव्हलपमेंटमध्ये बघायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे साईज पण दिलेले आहे तर त्यानुसार काय करतो बघा आपण प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम जो असतो तो सॉल्व्ह होते तर त्यामध्ये बघा जो असेल सो तो कसा दिलेला आहे त्याच्यामध्ये इक्वल इन्क्लाइन टू व्हीपी मोस्टली आपण काय करते फर्स्ट वी ड्रॉ द टॉप व्ह्यू तो टॉप व्ह्यू पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घेतोय टॉप व्ह्यू ड्रॉ करत असताना काय करतो बघा फर्स्ट आय ड्रॉ हियर द एक्स वाय एक्स वाय ड्रॉ करून घेतो फॉइंट बिलो द एक्स वाय पॉइंट इथं मी कन्सिडर करणार आहे येणार आहे त्यानंतर काय करतोय बघा ड्रॉ अ फिन लाईन फ्रॉम दिस पॉईंट फ्रॉम ॲट दिस पॉईंट टेक द अँगल 45 degrees दुरेसाठी आपल्याला अंगी किती असं आहे 45 degrees कारण की काय दिलेलं आपल्याला जो काय स्क्वेअर जो असेल क्यूब जो असेल तर क्यूब कसा दिला आपल्याला इक्वली इन्क्लाइन टू द व्हीपी त्याची प्रत्येक साईड कितीला इक्वली इन्क्लाइन आणि इक्वली इन्क्लाइन जी काय साईज असेल तर ते आपण किती त्याच्यामध्ये 45 degrees या साईड आपण किती अँगल देणार आहे 45 degrees ऑन दिस साईड ऑल्सो वी कॅन टेक 45 degrees दोन साईड आपण काय केलं आपण 45 degrees त्यानंतर बघा आपल्याला साईज काय दिलेली आहे याच्यामध्ये तर 50 mm साईड दिलेले तर 50 mm दिलेलं आहे एक तर 50 mm कंपॉस कंपॉसमध्ये किती घ्या 50 mm घ्या डिस्टन्स कंपॉसमध्ये 50 mm डिस्टन्स किती आहे हा पुढचा कंपॉस ऑन दिस पॉईंट मार्कर आर्क ह्यावरती काय असेल आर्क मार्क करून घ्या सेम विथ सेम डिस्टन्स टू द कंपास ऑन दिस आर्क पॉइंट अगेन ड्रॉ अनदर आर्क
this point. Draw another intersecting point to this arc. Thirdly, we have to make the this is our drop area. Here intersecting point is. So here we have to make join for here. आपल्याला काय भेटणार आहे हा स्क्वेअर लोकेशन दिले तर जसं लास्ट टाइम दिला होता त्याचं नाव लिहिलेलं आहे तर ए बी सी अँड डी 1, 2, 3 अँड 4 किंवा तुम्ही एकच लोकेशन दिला तर ए बी सी डी दिला तर चालेल काय प्रॉब्लेम एकच लोकेशन दिलं एक द प्रोजेक्शन ऑफ ऑफ यू इन फ्रंट यू त्याचा ऍक्सिस जो असेल तो ऍक्सिस असणार आहे Draw the diagonal. This is diagonal draw over here. Diagonal draw over here. That's what I'm going to do. That's what I'm going to do. The axis point also. The axis point is not right. OS. Now take the projection of top view in front view. Top view is a position in front view. Give it to the point position. तर इथं आपल्याला बघा ऍक्सिस जो असेल तर ऍक्सिस ची लेंथ आपल्याला इथे काही दिलेली नाही पण ऍक्च्युअलमध्ये आपण मेड करत आहे क्यूब आहे क्यूब मग क्यूबला जर घेतलं तर आपली त्याची प्रत्येक साईड जी असते किती असते 50 जी आहे ती 50 असणार म्हणजे याचा जर आपण घेतली का साईड जरी तुमची 50 जी असेल तीच तुमची का असेल त्यामध्ये हाईट जी असणार आहे तर ती पण किती असणार 50 असणार जर आपण इथे प्रिझम दिला असेल तर तुम्हाला इथे ऍक्सिस दिला असतात तर आपल्याला ऍक्सिस लेंथ असेल ती दिलेली नाही पण आपण काय असेल हा क्यूब आहे याच्या हाईटपण किती असणार आहे 50 असणार त्यामुळे आपण काय करतो बघा याच्या याच्यापासून हाईट जी असते ती 50 घेतोय इथून इथं लाईन ड्रॉ करून घेतोय मला रोटेशन द्यायचं बघा तुम्हाला ए डॅश तर बी डॅश आणि डी डॅश इथं कोणता असेल सी डॅश सेम इथं रोटेशन ते देऊ शकतात मी ए डॅश बी डॅश बी डॅश आणि इथं सी डॅश नोटेशन जे असेल ते मी काय करतोय सेमच येतो ए डॅश इथं पण ए डॅश बी डॅश डी डॅश बी डॅश डी डॅश इथं सी डॅश तर त्याचं पोझिशन मी इथे घेतलं त्यानंतर बघा आता ऍक्च्युअलमध्ये आपल्याला इकडून जर बघत असताना कोणता बी ऑब्जेक्ट आपल्याला दिसतोय त्यामध्ये तो आपण डार्क करून घेतो हा म्हणजे समजा बी पॉईंट दिसत असेल तर बी लाईन डार्क करून घेणार आहे डार्क सी लाईन दिसते मला सी डार्क करून घेणार आहे इथं ए जो असेल तो बी डार्क करून घेणार आहे बट इन द प्रॉब्लेम हियर द वन कटिंग प्लेन इज गिव्हन तर त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे एक कटिंग प्लेन जो असेल तो कटिंग प्लेन दिलेला आहे आणि कटिंग प्लेनची पोझिशन जी असेल ती आपल्याला इथे दिलेली आहे जो कटिंग प्लेन दिल्यानंतर जो काय तुमचा पार्ट राहणार आहे कटिंग प्लेन तुमचा असा आहे इथून इथला पार्ट आपण काढून टाकणार आहे जो राहिलेला असेल तो आपल्याला काय करायचं डार्क करायचा तर कटिंग प्लेन जो असेल तो असेल इट इज कट बाय अ सेक्शन प्लेन कटिंग प्लेन त्याला आपण म्हणतोय परपेंडिक्युलर टू व्हीटी म्हणजे व्हीटीला परपेंडिक्युलर हां हा वर्टिंग प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर असा असणार आहे तो असा बरोबर असेल इन्क्लाइंड आहे 30° टू एचपी आता अजून हॉरिझॉन्टल प्लेन राहायला इन्क्लिनेशन 30° मध्ये असा कटिंग प्लेन जो असतो तो इथं कुठेतरी असतो तुम्हाला तो जो आपल्याला घ्यायचा आहे मग तो कसं दिलं आहे ऑल्सो पासेस थ्रू एक्सियल पॉईंट वेल रेम फ्रॉम द टॉप साईड म्हणजे काय करतो बघा आपण काय करतोय इथून इथं खाली 12 पॉईंट देतोय मग इथं पॉईंट मी येतला ह्या पॉईंटवरती काय करतोय एक फेन लाईन ड्रॉ करून देतोय अशी एक फेन लाईन त्यानंतर काय करायचं तुम्हाला या पॉईंटवरती 30° अँगल घ्यायचा 30° बघा मी तो पॉईंट फक्त मार्क करून घेतला ठीक आहे आणि ह्या पॉईंटमधून आणि ह्याच्यातून जाणारी कटिंग प्लेनची लाईन जी असेल ती तुम्हाला काय करायची याच्यामध्ये ड्रॉ करायची सी पॉईंट दिसतोय तुम्ही सी पॉईंट काय करतो बघा इथून इथपर्यंत मी सी पॉईंट दाखवून घेणार आहे
बी पॉइंट मला दिसतोय त्रिकोणीपर्यंत मी हा डार्क करून दिला, हा पॉइंट दिसतोय मला ए, तर ए काय करायचं मला इथून हा डार्क करून दिला. आता इथून हा इथूनच्या बाहेर आहे, त्यानंतर बघा इथून ही लाईन जी असेल ती डार्क करून घेणार आहे, इथून ही लाईन जी असेल ती हा बेस जो असेल हा डार्क करून देणार आहे. ॲक्च्युअलमध्ये काय असेल बघा, हा कट केल्यानंतर एवढा जो सरफेस जो असेल त्या सरफेसचा आपल्याला करायचा याच्यामध्ये डेव्हलपमेंट असेल, ते डेव्हलपमेंट करायचं आहे. मग हे पॉईंट आपल्याला काय असेल स्टेप वाईज फ्युचरला आपण येणार आहे, जसं आपण लास्ट टाईम बघितलं आहे त्या पद्धतीने काय असं आपल्याला पॉईंट जे असेल ते पॉईंट मार्क करायचं आहे. हे पॉईंट मार्क करत असताना आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण काय होतोय स्टेप बाय स्टेप आपण जसं पॉईंट घेतोय लास्ट टाईम आपण जसं घेतलं होतं त्या पद्धतीने आपल्याला काय असेल सेम पॉईंट घ्यायचं. मी घेत असताना काय करतो डेव्हलपमेंट घेत असताना आपण पहिल्यांदा एक रेफरन्स पॉईंट घेतोय, हां रेफरन्स लाईन घेतोय, त्यानंतर आपलं प्रत्येक पॉईंटचं काय असेल डेव्हलपमेंट घ्यायचं. पहिल्यांदा आपण काय करतोय पी एन सी जे लाईन पॉईंट आहे त्याला काय करतो पॅरा लाईन घेणार आहे, यानंतर काय करायचं बघा पहिल्यांदा मला इथं ए पॉईंट घेऊ शकतो मी, बी पॉईंट घेऊ शकतो, सी पॉईंट घेऊ शकतो किंवा डी पॉईंट घेऊ शकतो, कोणता पण पॉईंट मी इथे घेऊ शकतो. मग याच्यामध्ये बघा पहिल्यांदा मी कोणता पॉईंट घेतला, समजा मला ए पॉईंट घ्यायचा, तर ए पॉईंट मी इथे घेतो बघा, तर थोडं सुमी येत होतं बघा ही लाईन जी असेल ती थोडी पाणी झालेली आहे. तर बघा पहिल्यांदा पॉईंट बोलता येतो मी इथं ए हा पॉईंट होता, त्यानंतर नेक्स्ट बघा कंपोस्टमध्ये आपल्याला काय आलं तर डिस्टन्स असेल ते घ्यायचं, कुठल्या साईडचं इथं एच जी दिलेली आहे आपल्याला 50 एन बी एस हे घ्यायचं आहे. कंपोस्ट कुठे कसं व्हायचं इथं ए आपण दिलेलं आहे ड्रॉ इंटरसेक्टिंग आर्क ऑन एक्स वाय, याच्यावरती काय करायचं इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ करून घेतला, सेम जो इंटरसेक्टिंग आर्क जो आहे तिथून परत मी नेक्स्ट पॉईंट निमित्त घेतलेला आहे, परत तोच पॉईंट काय केला पुढे ठेवला इथं त्याला इंटरसेक्टिंग आणि तिसरा इंटर ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट बघा पुढचं नेक्स्ट पुढचं कंपोजर नेक्स्ट पॉईंट ड्रॉ द इंटरसेक्टिंग आर्क ऑन एक्स वाय, एक्स वायवरती प्रत्येक असेल तुम्हाला इंटरसेक्टिंग आर्क जो असेल हा घ्यायचा आहे. आता ॲक्च्युअलमध्ये बघा इथं आपल्याला साईड्स किती आहेत तिथे 4, त्यामुळे आपल्याला इथं पॉईंट किती भेटतात इथं 5, हां सेम बघा ड्रॉ द पॅरलल लाईन टू ए फ्रॉम अ इंटरसेक्टिव्ह पॉईंट, हे इंटरसेक्टिव्ह पॉईंट तुम्ही काढलेला आहात त्या पॉईंटमध्ये काय असेल तुम्हाला पॅरलल लाईन ड्रॉ करायचे. आता इथं ए पॉईंट भेटला आपल्याला, नेक्स्ट बी बी, नेक्स्ट बघा सी सी, नंतर कुठला आहे नेक्स्ट पॉईंट डी डी, परत नेक्स्ट पॉईंट कुठला आपला ए आणि ए, म्हणजे बघा ए ए बी बी सी सी डी डी ए. आता जर आपल्याला काय असेल बघा याच्यामध्ये याच्यामध्ये कटिंग प्लेन जर आपण घेतला नसतं तर डायरेक्टली याच्यामध्ये व्ह्यूज आपण ड्रॉ केला असतं, तर हा म्हणजे काय असेल याचा डेव्हलपमेंट झाला होता. नेट प्लेनमध्ये आपल्याला इथं कटिंग प्लेन दिलेला आहे आणि हा पार्ट जो असेल आपण हा काढून टाकलेला आहे आणि हा जो असेल तो रिडिंग पाडलेला आहे आणि याचा आपल्याला असेल डेव्हलपमेंट घ्यायचा असेल. म्हणजे डेव्हलपमेंट करत असताना काय करायचं आपल्याला बघा इथं हा जो पॉईंट आहे इथं हा जो पॉईंट आहे आणि हा जो पॉईंट असेल हा पॉईंट जो असेल त्याचं रोटेशन आपण काय दिलेलं आहे आणि हे जे असेल ते माझे तुम्हाला वेगळा पॉईंट येतो काय देऊ तर वेगळा पॉईंट येईल, त्यामुळे ह्याच्यानुसार तुम्हाला रोटेशन घालत आहे. म्हणजे बघा हा सी जर असेल तरी तर मी काय करतो बघा पी सी डॅश काय असेल तर पी सी तर सी पॉईंट असेल तर पी सी डॅश, कारण की तो ह्या सी आणि सीच्या एजवरती इथे दिलेला आहे तो वेगळा पॉईंट आहे, त्यामुळे पी सी डॅश इथं रोटेशन येतो. बघा इथं बी डी आहे इथे बी डी आहे आणि हा पॉईंट असेल तो सेपरेट आहे, जर तो इकडे जर असता तर डायरेक्ट बी डी पॉईंट इकडे चालतो, मेडिकाने दोन पॉईंट असतील तर मी कसा करतोय पी बी आणि डी डॅश दोन पॉईंट आहे तिथे असतात, पी बी आणि पी डी डॅश हे दोन पॉईंट असतात, पी बी डॅश आणि पी डी डॅश असे मला या ठिकाणी दोन पॉईंट असणार आहे. हा तुमच्या एजवरती नाही, हे एजवरती नाही, हे एजवरती नाही,
तू सेपरेटली आहे, तो कसा आहे हॉरिझॉन्टल लाईन होते. त्यामुळे मी हिट घेत असताना पॉईंट कसा देतो बघा, प्रेशर पोझिशन मी कसं देतो पहिल्यांदा, एक द पोझिशन ऑफ दॅट दिस पॉईंट ऑन टॉप व्ह्यू, टॉप व्ह्यूमध्ये देतो. मग टॉप व्ह्यूमध्ये बघा ह्या एज जे आहे ए बी आणि ए डी, ह्या एजला इथे इंटरसेप्टिंग असेल तर त्याला इथं मी नोटिस देतो वन, किंवा ह्या ऑपरेशन देतो मी इथं वन आणि ह्या ऑपरेशन देतो टू. एक आहे कारण ते दोन ठिकाणी काय होतो इथे इंटरसेप्ट होतो, इथं एका पॉईंटला इथं एका ठिकाणी दुसऱ्या पॉईंटला काय असेल तो दोन ठिकाणी इथे इंटरसेप्ट होतो. आणि हा जो पॉईंट असेल तर त्याला ऑपरेशन मी सांगणार आहे पी वन टू डॅश, पी वन टू डॅश असा असणार आहे. हां म्हणजे पी एक आणि दोन डॅश असं असणार आहे याचं ऑपरेशन. तर ज्याला काय असेल बघा, हे पॉईंट जे असेल इंटरसेप्टिंग जे असेल तर कटिंग प्लेन जो मी घेतलेला आहे, कटिंग प्लेनचे पॉईंट जे काय असणार सेपरेटली त्या एजवरती, त्या प्रत्येकाचं आपण काय केलं त्याला नोटिशन दिलेलं आहे. सेम त्यानुसार काय असेल बघा, इथं डेव्हलपमेंट घेत असताना ते प्रत्येक सर्फेस जो असेल, हा सर्फेस हा सर्फेस हा सर्फेस हा सर्फेस रेक्टॅंगल सर्फेस आपण केलेला आहे इथं डेव्हलप केलेला आहे. फक्त त्यानुसार आपल्याला असं याच्यावरती पॉईंट जे असेल ते पॉईंट घ्यायचे. मग पॉईंट घेत असताना बघा याचे प्रोजेक्शन असेल ते पण आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे बघा मी काय केलं पहिल्यांदा पी वन आणि पी टूचं प्रोजेक्शन घेत असताना ही लाईन आपण इथे घेतलेली आहे. नेक्स्ट काय होतं बघा, पी बी आणि पी डीची ही जी लाईन असेल ती मी इथे घेतलेलीच आहे. जसं प्रोजेक्शन मी काय आपलं लाईन ड्रॉ करून घेतो बघा, ही कुठची लाईन आहे पी बी आणि पी डीची लाईन असेल ती इथे असणार आहे. नंतर बघा ही लाईन कोणती असणार आहे, पी सीची लाईन आहे. जर तुम्हाला काय असेल याच्यावर डायरेक्ट आता बघा पी बी आणि पी डी जो असतो तो कशावरती आहे बी आणि डी वर सरफेस वरतीच आहे किंवा एज वरती आहे आपण म्हणजे. तेव्हा बघा बीचा पॉईंट मी इथे घेत असताना डायरेक्टली या ठिकाणी बीच्या लाईनवरती पी बी हा पॉईंट होतो. बघा बी आणि डी ही जी लाईन आहे ते बी आणि डी त्या लाईनवरतीच तुमचा पी बीचा पॉईंट आहे. तर डायरेक्टली बघा इथून याचं प्रोजेक्शन इथं देतो, याला लोकेशन काय देतोय पी बी हा लोकेशन देतोय. नेक्स्ट बघा पी डीचं प्रोजेक्ट नोटेशन घेत असताना ती डीच्या लाईनवरती असणार आहे. त्यामुळे हा पॉईंट जो असेल तुमचा हा कोणता असेल तुमचा पी डीचा पॉईंट असेल पी डी. नेक्स्ट बघा पी सीचा पॉईंट जो तुम्हाला घ्यायचा असेल तो सी एजवरतीच आहे. त्यामुळे बघा याचं प्रोजेक्शन मी डायरेक्टली इथपर्यंतच घेतलेला आहे. तर हा पॉईंट कुठला असेल तुमचा ई सीचा पॉईंट असेल. फक्त जेव्हा मी घ्यायचं बघा वन एंड टूचं प्रोजेक्शन घेतो तेव्हा बघा त्या लाईनवरती मग तो कुठे घ्यायचा आहे. तर ते घेत असताना डायरेक्टली काय करतो बघा विथ द हेल्प ऑफ कंपॉस मी मार्क बघा ए पासून मी काय करतोय ए आणि बीच्या एजवरती, ए आणि बीच्या एजवरती ए पासून वन हा पॉईंट मार्क करून इथे वन बघा ए आणि बीच्या एजवरती ए पासून इथं वन हा पॉईंट इथं मार्क करून इथे वन बघा इथून इथे. आणि इथं बघा डी आणि एच्या याच्यावरती डी आणि ए जो असतो तर ए पासून असेल तुमच्या डीच्या लाईनवरती दोन मार्क होते. आता ए आणि डी कुठे बघा इथं आहे मग ए पासून इथं मी डी हा मार्क होतो. तो दोन पॉईंट असेल तो कुठला पॉईंट असेल टूचा पॉईंट असेल. आणि हाच पॉईंट मी काय करतोय बघा वरती एक्सटेंड करून घेतोय, हाच पॉईंट मी तो वरती एक्सटेंड करून घेतोय. बघा वनचा पॉईंट असेल तो एक्सटेंड करून घेतला आणि या ठिकाणी कोणता पॉईंट असेल तुमचा पी वनचा पॉईंट असेल आणि या ठिकाणी कोणता असेल तुमचा पी टूचा पॉईंट असेल. आता सगळे पॉईंट आपल्याला घेतलेले आहे भेटलेलेच आहेत, फक्त त्यानुसार काय असेल ते डार्क करायचं. हां म्हणजे बघा इथं जर मला बघायला असेल तर बघा पी बी आणि पी डी पी बी आणि डी पी डी आणि डी जी असेल ही लाईन मला इथून एवढी दिसते मी इथून इथं डार्क करून घेतो इथून इथं डार्क करून घेतो सी ची लाईन एवढी दिसते मला डार्क एवढी दिसते तर ही डार्क करून घेतो. एची लाईन मला मला पूर्ण दिसते ही एची लाईन मी पूर्ण इथं डार्क करून घेतो ही एची लाईन मी पूर्ण डार्क करून घेतो. हा बेस जो असतो तो बेस मला पूर्ण दिसतोय तेव्हा बेस मी काय करतोय बघा पूर्ण हा डार्क करून घेतो बेस. त्यानंतर ए टू पी वन ए टू पी टू बघा ए टू पी वन ए टू पी टू ही लाईन मला इथे दिसते ही डार्क करून घेते. त्यानंतर आता हा ए जो असेल त्यानंतर बघा पी वनपासून तुमचा पी बीचा पॉईंट
पी व्ही पासून पी सीचा पॉईंट, पी सी पासून पी डीचा पॉईंट, पी डी पासून पी टूचा पॉईंट. हां म्हणजे बघा पी टू पासून पी डीचा पॉईंट हा स्ट्रेट लाईनने जॉईंट करून घ्यायचा आहे. पी डी पासून काय असेल तर पी सीचा पॉईंट हा स्ट्रेट लाईनने जॉईंट करून घ्यायचा आहे. पी सी पासून काय असेल पी बीचा पॉईंट असेल तो स्ट्रेट लाईनने जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि पी वन पासून काय असेल पी बीचा पॉईंट असेल हा कसा असेल स्ट्रेट लाईनने जॉईंट करून घ्यायचा. हे प्रत्येक स्ट्रेट लाईनला तुम्ही जॉईंट करून घेतलेलं आहे आणि हे जे तुम्ही ड्रॉ करताय हे पूर्ण ड्रॉ करायचं. जे काही फिजिकल आउटलाईन जे असेल तर तुम्ही डार्क करताय आणि ह्या डार्क केल्यानंतर ह्यालाच आपण घेतो डेव्हलपमेंट ऑफ सर्फेस. ह्यालाच आपण काय म्हणतो याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ अ सर्फेस. आणि हा सर्फेस कुठला आहे आपला याच्यामध्ये क्यूब आहे. आता फक्त बघा ज्यावेळेला असेल प्रत्येकजण ड्रॉ करत असताना हे नोटेशन जे असेल हे नोटेशन तुम्ही इथं ए याला इथं दिलं, इथं बी दिला, इथं सी दिला, इथं डी दिला. हे नोटेशन तुम्ही कोणत्या पद्धतीने पण द्या हां किंवा तुम्ही डेव्हलपमेंट ड्रॉ करत असताना ज्या पद्धतीने तुम्ही देत आहे त्यानुसार तुमचं डेव्हलपमेंटचे व्ह्यू जे असेल ते असेल. समजा आपल्याला एक्झाम्पलमध्ये बघायचं असेल समजा एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं याच्यामध्ये नोटेशन असा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे, नोटेशन सेम या पद्धतीने दिलेलं आहे. फक्त इथं काय करतो बघा मला इथं ए हा पॉईंट घ्यायचा नाही, मला इथं काय असेल तर बी पॉईंट घ्यायचा पण आहे. इथं ड्रॉज करून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये आपण एका वेळेला कन्फ्युजन होते की बाबा समजा काय असेल मला तुम्ही ए घेतला होता, आता मी समजा बी जर घेतला पॉईंट बी आणि डी हा पॉईंट जर घेतला तर सेम मेथड तुमची तीच असणार आहे. काय असेल इस्टमेंट सेमच असणार आहे, 50 मिनिट ते घ्यायचं आहे इथपर्यंत कंपासमध्ये घ्या आणि आर ड्रॉवर घ्यायचं, आर ड्रॉवर घ्यायचं, आर ड्रॉवर घ्या. तिथे आपण इथे चार अर्थ जे असेल ते चार अर्थ आपण इथे घेतोय. त्यानंतर बघा प्रत्येक चतुर व्हर्टिकल लाईन जी असेल ती व्हर्टिकल लाईन घ्या. निघाल्यानंतर प्रत्येक क्यूब आहे त्या प्रत्येक क्यूबचा सरफेस नोटेशन काय असेल तर नेक्स्ट पॉईंट कुठला आहे सी सी, इथं बी डी, नंतर कुठला इथं ए ए, लास्ट कुठला असेल तर बी. म्हणजे पहिला जो पॉईंट आपण देतोय तो नेक्स्ट काय असेल तर लास्टला बी ह्या सर्फेस असणार आहे. त्यानंतर काय करायचं बघा प्रत्येकाचं प्रोजेक्शन बी पॉईंटचं प्रोजेक्शन घ्या. बी पॉईंटचं प्रोजेक्शन घ्या, सी पॉईंटचं प्रोजेक्शन घ्या. आता ज्या पद्धतीने जर आपण डार्क केलं होतं हा पॉईंट आपला कुठला येतो सीच्या ज्यावरती पी सीचा पॉईंट असेल, पी बी वरती काय असेल तर बघा तर पी बी असेल, तिथे पण काय असेल तर पी बी असेल. कारण की आपण बी ए बी केलं आपण दोन पॉईंट आता पी बीची डिस्टन्स आहे पहिले हां हे चुकलेलं असं नाही ते बरोबरच आहे. तर ते तर बीची ए काही नाही इथं पण घेतली आहे तिथं पण घेतलं आहे त्यामुळे तो दोन पॉईंट तुम्हाला असतील. डीचा पॉईंट कुठला असणार एकदा डीचा पॉईंट इथं असतो. त्यानंतर बघा हा पूर्ण आपल्याला बेस दिसतोय, त्या बेस मी पूर्ण डार्क करून घेतोय. एज बघा इथून इथे पी सी पासून हा डार्क दिसतोय आपल्याला पी सी पर्यंत, पी बी आणि डी पी पी डी हे जो असेल ती एज, म्हणजे इथून इथं ही एज डार्क असेल, इथून इथे ही एज डार्क असेल, इथून इथपर्यंत ही एज डार्क असेल. त्यानंतर बघा पी बी पासून इकडं वनला तुम्हाला जायचं आहे, मग वनसाठी काही बघतो बघा आपण वनला काय असेल तर ए आणि वन हे डिस्टन्स आपण कंपासून घेत होतो, हे दोन्ही पण सेमच असले तर फक्त इथं काय असेल बघा ए टू बी ज्यावेळी डिस्टन्स घेतोय त्यावेळेला काय असेल ए टू बीच्या लाईनवरती काय असेल वन हा पॉईंट घेतोय. त्यामुळं ए टू बी याच्यावरती बघा इथून तो पॉईंट कुठला असेल तर वनचा इथं पॉईंट असेल हा वन, आणि ए टू बी वरती ए पासून तेवढ्या डिस्टन्सवरती ए टू बी इथं बघा आणि ए पासून इकडे मार्क करायचं समजा डी पासून मी मार्क जर केलं तर चुकणार आहे इथं टू पॉईंट असेल तुमचा. त्याचं मी प्रोजेक्शन वर कुठे घेतो तुम्हाला वरती घेतो वन पॉईंटचं प्रोजेक्शन वरती घेतो टू पॉईंटचं वर प्रोजेक्शन वरती घेतो हा पॉईंट कुठे असेल तुमचा पी टूचा पॉईंट असेल, हा पॉईंट असेल तुमचा पी वनचा पॉईंट असेल. त्यानंतर बघा इथून हा मार्क करून घ्या डार्क पी वन, वन पासून काय असेल तुमचा ए ला बघा पी वन पासून ए ला परत ए पासून पी टूला इथून इथपर्यंत इथपर्यंत लाईन इथपर्यंत डार्क असणार आहे कंटिन्युअस
पीसीला, पीसी पासून पीपीला. म्हणजे बघा जर आपण मगाशी इथं ए पॉईंट घेतला तर हाच पॉईंट असेल तुमचा कुठं येतो इथे इथे येतो. म्हणजे मगाशी तुम्ही कसं लागायचं बघा इथं ए जसा होता इथे ए आणि इथं पॉईंट कोणता तुमचा पी वनचा. म्हणजे ही लाईन इथं कंटिन्यूस आपण असे घेतली होती. फक्त हा पॉईंट असेल तुमचा इकडे जातो त्याच्यामध्ये चेंज होईल. हां मग तुम्ही एकतर हा ए पॉईंट इथं घ्या किंवा बी पॉईंट पासून तुम्ही स्टार्ट केला. जसे जे काय तुमचं डेव्हलपमेंट तुमचा असणार आहे ते बरोबरच आहे. कारण की जो पॉईंट आपण समजा मी सी पासून घेतला तरी पण तुमचा डेव्हलपमेंट असेल ते वेगळं दिसेल. पण ॲक्च्युअलमध्ये आपण काय केला हा कट पोर्शन जो तुमचा एवढा असेल किंवा तो रॅप केल्यानंतर तो सर्फेस असेल तो तेवढाच असणार आहे. त्यामुळे काय असेल हे चुकलेलं आहे ते बरोबर आहे असेल. तुम्ही कोणत्या पण पॉईंटनुसार जर का असेल तुम्ही घेतला याच्यामध्ये डेव्हलपमेंट तर तुम्हाला काय असेल त्याचा व्ह्यू जो असेल तो तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण जे काढले कुठलं बी पॉईंट म्हणजे इथपर्यंत डेव्हलपमेंट असेल हे आपलं बरोबर आहे. हां म्हणजे या पद्धतीने तुम्ही काय असेल जो पॉईंट जो रेफरन्स सांगितलाय त्यानुसार तुमचं डेव्हलपमेंट असेल सेम अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जे असेल ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण काय असेल पुढच्या लेक्चरला बघतो. आजचं लेक्चर जे असेल ते आपण काय करतोय इथंच संपवतोय. ओके थँक्यू.